आज हे आपलं 3-4 दिवसाचं जे साहित्य संमेलन आहे, या साहित्याचा जो काही या ठिकाणी अजर आपल्याला गजर होतोय त्या ठिकाणी आपल्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आज आपण पाहिलं तर त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊ। शेवटी हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे, त्यामुळे जरूर आपण ऐकून घेऊ। आणि खऱ्या अर्थाने आज खरं म्हणजे हे साहित्य संमेलन आहे, आपल्याला आपले विषय मांडायला वेगवेगळे व्यासपीठ आहेत, परंतु या साहित्य संमेलनामध्ये हे 3 दिवसाचं साहित्य संमेलन देशभरातून इकडे विविध भागातून जे साहित्यिक आलेत, आपले मान्यवर आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे। शेवटी सरकार हे तुमच्यासाठी 24 तास सरकारची दारं उघडी आहेत। त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊ। शेवटी हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे, त्यामुळे जरूर आपण ऐकून घेऊ। आणि खऱ्या अर्थाने आज खरं म्हणजे हे साहित्य संमेलन आहे, आपल्याला आपले विषय मांडायला वेगवेगळे व्यासपीठ आहे, परंतु या साहित्य संमेलनामध्ये हे 3 दिवसाचं साहित्य संमेलन देशभरातून इकडे विविध भागातून जे साहित्यिक आले आपले मान्यवर आलेले आहेत। विदर्भाच्या युवकावर आज अन्याय होत आहे, असेल तर आम्ही हजार वेळेस करू। झाला पाहिजे सरकार आणि शिंदे सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे। गडकरी साहेबांनी आणि मोदी पंतप्रधानांनी आमचा वेगळा विदर्भ दिला पाहिजे, आमच्या शेतकऱ्यावरचे अन्याय थांबले पाहिजे, युवकांचे प्रश्न सुटले पाहिजे, त्यासाठी आम्ही अहोरात प्रयत्न करत आहोत। भावांनो लढेंगे, जितेंगे, लाठी बोली खेळगे, विदर्भ राज्य लढेंगे।